राष्ट्रीय बंजारा विकास मिशन युवा कमिटीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सोलापूरचे युवक संतोष पवार यांची निवड. विखुरलेल्या बंजारा समाजाला एकत्र आणून समाजावर होणारा अन्याय वा त्याच्या रोखून समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बंजारा विकास मिशनची स्थापना झालेली आहे. एक संविधान असताना प्रत्येक राज्यामध्ये बंजारा समाजाचा वेगळ्या वर्गामध्ये समावेश आहे. यावरून सरकारचे उदासीन धोरण दिसून येते. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय बंजारा विकास मिशनच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावरती 25 ऑगस्ट रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत. याच राष्ट्रीय बंजारा विकास मिशन युवा कमिटीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सोलापूरचे युवक संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र राष्ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड बंजारा यांच्या मार्फत नुकतंच प्राप्त झाले. संतोष पवार यांची काही दिवसांपूर्वीच या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पवार यांचं सामाजिक, व्यावसायिक, राजकीय, कामगार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी याची दखल घेऊन त्यांना युवा कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद हे बहाल करण्यात आले. जनहित कामगार युनियनच्या माध्यमातून पवार यांनी अनेक क्षेत्रातील असंघटित कामगारांना न्याय आणि हक्क मिळवून दिलेला आहे. मूळ बांधकाम व्यावसायिक असणारे पवार यांनी समाजसेवेमध्ये मग्न राहत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, अन्न दान आणि कामगार मिळावे हे घेत बंजारा युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. तुझाही समाजसेवा मंडळाची स्थापना करून पवार यांनी स्वतःला समाज कार्यामध्ये झोकून दिले. देशातील तरुण हीच देशाची खरी संपत्ती आहे. मात्र अनेक तरुण सध्या व्यसनाधीन झालेले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील युवक समाज बांधवांना संघटित करून सक्षम बनवून बंजारा समाजाचा विकास करीत राष्ट्रीय बंजारा विकास मिशनचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचं मत व्यक्त करीत संघटनेने दिलेल्या संधीचं सोनं करणार असल्याचं संतोष पवार यांनी यावेळी सांगितले. नमस्कार, मी संतोष पवार. मी सध्या सोलापूर जिल्हा राष्ट्रीय बंजारा विकास मिशन भारत याचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहे. त्यातूनच मला युवा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून स्वीकारण्यात आलेला आहे आणि हा पद मला देण्यात आलेला आहे. तरी माझं एकच ध्येय आहे की समाजाला एकत्रित आणणं, व्यासपीठावर आणणं आणि समाजासाठी झटणं आणि समाजाला घेऊन चालणं. समाजावरती जो अन्याय होतो तो नष्ट करण्यासाठी समाजाच्या अन्यायाचा संघर्ष किंवा अत्याचार जे होतात ते मला आमच्या समाजावरती खूप काही अन्याय होतो आणि खूप काही हे होतो. त्यासाठी मला समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं आणि करायचं आहे आणि समाजाला एकत्र आणून युवा पिढी हा व्यासपीठावरती कसा येतो, म्हणजे एकत्रित कसं राहतात याचे आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि राष्ट्रीय पद हा मला जो मिळाला आहे त्याच्याबद्दल मला हार्दिक अभिनंदन करायचं आहे राठोड साहेबाचं. मानसिंग राठोड जाधव साहेबांनी मला जे हे राष्ट्रीय पद दिले त्यांच्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि पुढील वाटचालीसाठी युवा पिढीला माझ्या समाजासाठी जे काय करायचं आहे ते युवा पिढीसाठी जे लागेल अत्याचार किंवा जोही होतो त्यासाठी मला त्या गोष्टीचं सार्थक बनून एकत्रित खांद्याला खांदा लावून मला त्या गोष्टी करून दाखवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये संविधान एक आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये कॅटेगरी वेगळी वेगळी आहे. त्या कॅटेगरीचा आम्हाला SC प्रवेश करण्यासाठी आम्ही जे आता 25 तारखेचा जो आंदोलन करतो आहे तो आंदोलनाचा हे करतो आहे. आम्ही आता 25 तारखेला ते कॅटेगरी आम्हाला एकच द्या, SC हे करा म्हणून आम्ही सगळेजण आंदोलन करतो आहे आता 25 तारखेला आझाद मैदान मुंबईला. तर याचाही पाऊल आम्ही उचललेलं आहे. आता युवा पिढीला एवढंच सांगायचं आहे मला की जे काय असेल ते युवा पिढी आपल्या समाजासाठी आणि आपल्या समाजाला काय करता येईल याचं एक आपल्याला एक बोलून दाखवायचं आहे की बाबा युवा पिढीला मी आता आजपर्यंत ठीक आहे आपल्याला माहीत नव्हतं की कॅटेगरी म्हणजे काय किंवा संविधान म्हणजे काय, पण आता आपल्याला आपण शिकलो आहे, सुशिक्षित झालो आहोत. तर आपल्याला ह्याच्यापुढे काय करता येईल आणि आपल्याला कोणत्या कॅटेगरी